नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी। वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर। दुहेरी पाईपलाईनच्या कामासाठी मक्तेदाराने विनापरवाना उजनी धरण क्षेत्रात केले ब्लास्टिंग। उजनी धरण व्यवस्थापनाने काम बंद करत पालिकेस धाडले पत्र। उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीचे योग्य नियोजन करा। प्रभारी जिल्हाधिकारी टोंबरे यांनी दिल्या प्रशासनाला सूचना। चालू शैक्षणिक वर्षासाठीची पाठ्यपुस्तके महापालिका प्रशासनास झाली प्राप्त। पाठ्यपुस्तके घेण्यासाठी मनपा शिक्षकांची उडाली एकच धावपळ। एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने केली गळफास घेऊन आत्महत्या। आत्महत्येचे कारण मात्र गुंडस्त्याद। आणि अक्कलकोट तालुक्यात संतप्त शेतकऱ्यांनी चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवेचे काम पाडले बंद। योग्य मोबदल्यासह पूर्वकल्पना न देता काम सुरू केल्याचा केला आरोप। बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची। सोलापूर उजनी दुहेरी पाईपलाईनच्या कामासाठी मक्तेदाराने कोणत्याही परवानगी शिवाय दोन वेळा ब्लास्टिंग केल्यामुळे उजनीच्या धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली यांना काम थांबवण्याचे पत्र पाठवले आहे। अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून सुरू झालेले सोलापूर उजनी समांतर जलवाहिनीचे काम 3 दिवसात पुन्हा थांबवावे लागले आहे। उजनी धरणापासून 750 मीटर अंतरावर जलवाहिनीच्या पंपगृहाचे काम सुरू असून त्यासाठी संबंधित मक्तेदाराने कोणत्याही परवानगीशिवाय दोन वेळा ब्लास्टिंग केले आहे, त्यामुळे उजनीच्या कार्यकारी अभियंत्यांनी ते काम तात्काळ थांबवले आहे। समांतर जलवाहिनीचे काम हैदराबाद येथील पोचमपाड कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे। 29 मे पासून कामाला सुरुवात करण्यात आली। सध्या उन्हाळा असल्याने उजनी धरण परिसरातील पंपगृहाचे काम हाती घेण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर उजनी धरण व्यवस्थापन उपविभागाचे उपविभागीय अभियंता व शाखा अभियंत्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली होती। त्यावेळी उजनी धरणाच्या भिंतीपासून अवघ्या 750 मीटर अंतरावर पाण्याकडील बाजूला खोदाई करताना अनियंत्रित स्फोटकांचा वापर करून ब्लास्टिंग केल्याची बाब समोर आली। 25 मे रोजी त्या संदर्भातील सूचना देऊनही संबंधित मक्तेदाराने 26 व 27 मे रोजी दोन वेळा पुन्हा अनियंत्रित पद्धतीने ब्लास्टिंग केले आहे, त्यामुळे आता यापुढे धरण परिसरात ब्लास्टिंग करता येणार नाही। ब्रेकरचा वापर करून त्या ठिकाणचे काम पूर्ण करावे असे पत्र उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना धाडले आहे। अजूनही त्या संदर्भातील लिखित ग्वाही महापालिकेकडून आलेली नसल्याने अद्याप काम बंदच असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। पंढरपूरच्या वारीत वारकरी भाविकांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन 23 जून तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन 24 जून 2023 रोजी असून अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत आषाढी वारीसाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात। दरवर्षीप्रमाणे पालखी सोहळ्यांचे प्रस्थान अगोदर होत असल्याने उन्हाळ्याचा त्रास वारकरी भाविकांना होऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेऊन पालखी तळावर व मार्गावर मुबलक पाणी पुरवठा व पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवावा अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिल्या। आषाढी वारी पूर्वनियोजनाबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीस प्रांताधिकारी गजानन गुरव, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ एकनाथ बोधले, पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रसन्न भातलवंडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी वारकरी भाविकांना पालखी तळांवर मार्गावर शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी निश्चित करण्यात आलेल्या पाण्याच्या स्त्रोतांची व पाण्याची वेळोवेळी
तपासणी करण्यात यावी, तसेच भाविकांना पाणी मुबलक प्रमाणात मिळेल या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करावे. आरोग्य विभागाने ORS बरोबर पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवावा. गर्दीच्या ठिकाणी तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी दुचाकीवरून सेवा देण्यासाठी आरोग्य दूत सुसज्ज ठेवावेत. पालखी तळावर देण्यात आलेल्या सुविधांमध्ये पाणी व्यवस्था, आरोग्य सुविधा, आपत्कालीन कक्ष, शौचालय, अग्निशमन व्यवस्था आदींबाबतचे माहिती फलक लावावेत असे सांगितले. यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी पालखी तळावर व मार्गावर वारकरी भाविकांसाठी करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली. तर 65 एकर नदीपात्र तसेच शहरात नगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली. चालू शैक्षणिक वर्षासाठी लागणारी शालेय पाठ्यपुस्तके महापालिकेच्या शाळा क्रमांक 6 मध्ये दाखल झाली असून सदरची पाठ्यपुस्तके घेण्यासाठी शिक्षकांची एकच धावपळ दिसून येत आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षासाठी लागणारे इयत्ता 1 ते 10 पर्यंतचे पाठ्यपुस्तक पाठवण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या शाळा क्रमांक 6 मध्ये ही पुस्तके दाखल झाली आहेत. सदरची पाठ्यपुस्तके वितरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियोजन करून सर्वप्रथम मनपाच्या सर्व शाळांना पुस्तके देणार आहेत. त्या अनुषंगाने सोमवारी शाळा क्रमांक 6 मध्ये महापालिकेच्या शिक्षकांचे पुस्तके घेण्यासाठी एकच धावपळ दिसून आली. पहिलीपासून पुढील वर्गांची पाठ्यपुस्तके घेण्यासाठी विद्यार्थ्यांची यादी जमा करण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येक शाळांना विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार विविध विषयांची पुस्तके वितरित करण्यात आली. यामध्ये मराठी माध्यमातून आणि इंग्रजी माध्यमांची पुस्तके देखील दाखल झाली होती. दरम्यान विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार पाठ्यपुस्तके ताब्यात घेण्यासाठी तसेच घेतलेली पुस्तके शाळेत घेऊन जाण्यासाठी देखील शिक्षकांची धावपळ दिसून आली. चालू शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदर पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांमध्ये वितरित करण्यात येणार असल्याचे यावेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवेचा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदल्यासह कल्पना न देता या प्रकल्पाचे काम सुरू केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी ग्रीनफील्ड हायवेचे काम बंद पाडले. बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवेचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. बाधित शेतीच्या मोबदल्यात अत्यल्प मोबदला जाहीर करून शासनाने आमची चेष्टा केली आहे आणि कल्पना न देता या प्रकल्पाचे काम सुरू असून हे काम आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. या भूमिकेतून संतप्त झालेल्या बाधित शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सोमवारी अक्कलकोट तालुक्यातील इडगे बॅगेहळ्ळी परिसरात चालू असलेले ग्रीनफील्ड हायवेचे काम बंद पाडले. बाधित शेतीच्या मोबदल्यात 4 लाखांपासून 7 लाखांपर्यंत भरपाई शासनाने जाहीर केली आहे, मात्र ही भरपाई बाधित शेतकऱ्यांना मंजूर नाही. याबाबतीत गेल्या 6 महिन्यांपासून अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि बार्शी येथील बाधित शेतकरी संतप्त झाले आहेत. याबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बाधित शेतकऱ्यांनी सोलापूर आणि मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबतीत व्यथा मांडली असता लवकरच बैठक लावून असे आश्वासन वेळोवेळी मिळाले, मात्र अद्यापही बैठक न झाल्याने शेतकऱ्यांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या आहेत. मागील महिन्यात सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, महेश हिंडोळे, सुरेखा होळीकट्टी आणि बार्शीचे अध्यक्ष ओमप्रकाश पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन बाधित शेतीच्या संदर्भात प्रश्न मार्गी लावावा याविषयी थेट विचारणा केली होती. असे असूनही अजूनही बैठकीच्या संदर्भात प्रशासकीय स्तरावरून कोणत्याही प्रकारची हालचाल न झाल्याने बाधित शेतकऱ्यांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, बसवराज होळीकट्टी, प्रियंका दोडाळे, परमेश्वर गाढवे, विकी गाढवे, अमोल वेदपाठक, महेश भोज, चेतन जाधव आदींसह चपळगाव, धोत्री, बोरेगाव, डोंबर जवळगे, तीर्थ, खालहळ्ळी, चपळगाववाडी, दहिटणेवाडी, कोंढाळी, अक्कलकोट ग्रामीण, हसापूर, इडगे, नागूर, बोरी उमरगे, मैंदर्गी, नागूर, दुधनी या गावातील बाधित शेतकरी उपस्थित होते. आमची सहनशीलता संपली आहे, यापुढे सरकारच्या विरोधात आमचा लढा आणखी तीव्र करणार आहोत. येत्या आठवडाभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून यानंतर मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण आम्ही करणार आहोत. प्रसंगी गोळ्या देखील झेलण्यास आम्ही तयार आहोत, असा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिला.
ऑपरेशन हेलो हेलो हाँ सम्मति आपको नहीं देता जी सर, तब तक टेस्टिंग नहीं कर रहे। बिल्कुल बिल्कुल, संघर्ष समिति किसानों किसान किसान संघर्ष समिति सरकार को काम करने को हम भी परवानगी देंगे, काम करने का। ओके ओके ओके, हम इन लोगों किसी पंगा नहीं लेना, हम लोग मजदूर आदमी सब सामान बाहर निकालो। जब पेट में आप करते हैं ना, सामने को देखते भी नहीं, आपके चार पांच मस्जिद किधर है? एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दमदार कामगिरी करत घरफोडी करणाऱ्या आरोपीकडून 17,25,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पेटकर, पोलीस सब इन्स्पेक्टर विक्रम राजपूत यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत वाढत्या घरफोडीचे प्रमाण लक्षात घेता घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना पोलीस कॉन्स्टेबल वाघे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी करणारा इसम चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी जुना विडी घरकुल सोलापूर येथे येणार आहे. अशी माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार असे मिळून जुना विडी घरकुल येथे जाऊन विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून विविध गुन्हे उघडकीस आणून सुमारे 1,70,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने मोबाईल हस्तगत करण्यात आले. तसेच एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील जीवन नगर मित्र वस्ती येथे एका आयशर टेम्पो मधून विक्री करण्याकरता 2 इसम येणार आहेत अशी गोपनीय माहिती पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील यांना मिळताच एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार असे मिळून सुनील नगर येथे जाऊन थांबले असता काही वेळाने MH13RA4806 हा टेम्पो समोर येताना दिसून आला. सदर वाहनास थांबवून त्यातील इस्मानकडे चौकशी केली, ते समाधानकारक उत्तरे देत नसल्याने त्यांना पोलीस ठाणे येथे घेऊन येऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक चौकशी केली. त्यावेळी त्यांनी सदरचा पत्ता हा जीवननगर भेत्रे वस्ती एमआयडीसी येथील गोडाऊन मधून चोरी केली असल्याबाबत कबुली दिली. यावरून पोलीस ठाणे अभिलेख पडताळणी केली असता सदर गोडाऊन मधून विडी पत्ता चोरी झाल्याबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याचे निष्पन्न झाले. आरोपीत नामे दिगंबर विठ्ठल गंगशेट्टी, राहणार नवीन विडी घरकुल तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर, प्रवीण श्रीनिवास अवधूत राहणार 249/2 नवीन विडी घरकुल, विकी अनिल महिंद्रकर राहणार नारायण हंसाटे यांच्या घरात भाड्याने इंदिरानगर 70 फूट रोड सोलापूर यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला 74 पोती विडी पत्ता तसेच गुन्हाकर्तेवेळी वापरण्यात आलेली आयशर टेम्पो असा 15,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विडी कारखान्यामध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानेच सदरील कारखान्यातून थोडा थोडा करून असा 74 पोते तेंदूपत्ता चोरलेला आहे.
अशी बातमी मिळाल्यावरून त्याच्यावर रेड करून तो तेंदूपत्ता हस्तगत केलेला आहे आणि त्याच्यासोबत इतर दोन आरोपी म्हणजे एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्यात वापरलेलं वाहन आणि 74 पोते तेंदूपत्ता असा अंदाजे 15,55,000 मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि संबंधित आरोपींची PCR घेण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. गुन्हे शोध पथकामार्फत MIDC पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांना काही गोपनीय माहिती मिळाल्यावरून एक विधी संघर्षग्रस्त बालक हा घरफोड्या करतो आहे अशी माहिती मिळाल्यावरून संबंधित बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असताना MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकूण 5 घरफोड्या आणि 2 मोटरसायकल चोरी या विधी संघर्षग्रस्त बालकाने एकट्याने चोरलेल्या आहेत असे तपासात निष्पन्न झाल्यावरून संबंधित मुद्देमाल हा त्याच्याकडून हजर करून घेऊन संबंधित विधी संघर्षग्रस्त बालकाला संबंधित न्यायालयासमोर हजर करण्यात आलेला आहे. यामध्ये एकूण 5 घरफोडीचे गुन्हे आणि 2 मोटरसायकलचे गुन्हे निष्पन्न झालेले आहेत आणि एकूण 1,70,000 मुद्देमाल सोन्या चांदीचे दागिने आणि मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेले आहे. शहरातील सिव्हिल हॉस्पिटल येथील एका डॉक्टर विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आकाश संतोष जोगदंड वय 24 राहणार चौसाळा जिल्हा बीड असे त्या डॉक्टर विद्यार्थ्याचे नाव आहे. मयत विद्यार्थी हा डॉक्टर वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे MBBS शिक्षण घेत होता. सोमवारी सकाळी 11:30 सावरकर मैदानजवळील हॉटेल रितेशच्या एका रूममध्ये या शिकाऊ डॉक्टरने तोंडाला कागद व चिकटपट्टी लावून नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला. डॉक्टर विद्यार्थ्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. डॉक्टर विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवविच्छेदन गृहाजवळ मोठी गर्दी केली आहे. दरम्यान यापूर्वीही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये MBBS शिकत असलेल्या शिकाऊ डॉक्टर चैतन्य धायफुले याने मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. श्री सिद्धेश्वर तलावात महिलेचा मृतदेह आढळल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या तलावातील पाण्यात एक महिला पाण्यात तरंगताना आढळली. ही घटना रविवारी दुपारी 2 सुमारास उघडकीस आली. लक्ष्मी मधुसूदन कोंगारी वय 43 राहणार राघवेंद्रनगर MIDC असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान रविवारी दुपारी 2 सुमारास मृत लक्ष्मी कोंगारी या मंदिर तलावातील पाण्यात बेशुद्धावस्थेत तरंगताना आढळल्या. ही माहिती नागरिकांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी त्यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याचा पुढील तपास फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे कटारे हे करत आहेत. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. पालम शहरासह तालुक्यात वादळी वारा सुरू झाल्याने अनेकांच्या घरावरील पत्रे छोटे मोठी झाडे वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य लाईनची तारा तुटल्या असल्याने तब्बल 4 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. पालम शहरासह तालुक्यात दुपारी 3 सुमारास अचानक वादळी वारा सुरू झाल्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. छोटी मोठी झाडे उन्मळून पडली. वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य लाईनच्या तारा तुटल्याने तब्बल 4 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. पालम शहरासह तालुक्यात दुपारपर्यंत उन्हाची तीव्रता होती. 3 नैसर्गिक वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे वादळी वारा सुरू झाल्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले. काही ठिकाणी मोठमोठी झाडे पडली असून वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा करणाऱ्या लाईनची तारा तुटल्यामुळे पालम शहरासह तालुक्याचा वीज पुरवठा 4 तास खंडित झाला होता. श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन आणि सुपर अबॅकस अकॅडमीच्या वतीने गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. केज तालुक्यातील चिंचोळी माळी येथील अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या श्री संस्कार कम्प्युटर एज्युकेशन अँड सुपर अबॅकस अकॅडमी इंग्लिश स्कूलच्या वतीने रविवारी सायंकाळी 5
चिंचोळी माळी व परिसरातील 10वीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून परममित्र गुरुवर्य हरिभक्त परायण आबा महाराज मेहरकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आचार्य विनोबा भावे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष हरिभाऊ उमाजी यादव हे होते। यावेळी कुमारी आदिती गणेश पवार, सायली राजू सुतार, वैष्णवी ज्ञानोबा मुंडे, साक्षी संतोष राऊत, गीता सुनील मेहरकर, ऋतुजा गणेश गायकवाड, स्नेहा शंकर गायकवाड, सुमित संजय मेहरकर, सुनील राम काळे, अमरनाथ विकास जाधव, संचित अमोल गलांडे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्त परायण आबा महाराज मेहरकर व श्री संस्कार कम्प्युटर एज्युकेशनचे संचालक अनिल गलांडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। कुमारी आदिती गणेश पवार, गीता सुनील मेहरकर व वैष्णवी ज्ञानोबा मुंडे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी आदित्य, अनिल गलांडे, विशाल विकास जाधव, शुभम अरुण राऊत यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जेवढे गुण आपल्यामध्ये ठेवले म्हणजे आपल्यामध्ये आदराची भूमिका असली, आपण उपचार असो, आपण कार्यक्षम असो, आपण आपण दुसऱ्या फोडायची आपली सवय नसेल म्हणजे आपली जबाबदारी आपण स्वीकारणार असो, तर आपली शैक्षणिक गाडी पळाल्याशिवाय राहणार नाही। हा ड्रायव्हर आपण संयोजन अंगीकारताल अशी आशा बाळगून पुनश्च एकदा सर्व गुणवंत यशवंत वाशी तालुक्यातील सटवाईवाडी व खामकरवाडी येथे महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषद शाखेचे उद्घाटन दिनांक 4 जून रोजी करण्यात आले। वाशी तालुक्यातील सटवाईवाडी व खामकरवाडी येथे महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषद शाखेचे उद्घाटन 4 जून रोजी करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्ह्याचे वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण श्रीहरी चौरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक शहाजी चेडे, साहित्य परिषदेचे तालुका उपाध्यक्ष हरिभक्त परायण अनंत खोत, कार्याध्यक्ष पद्माकर शिंगटे, तालुका सचिव नानासाहेब कदम आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार वारकरी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष हरिभक्त परायण बाबूराव महाराज देशमुख यांनी केले। याप्रसंगी सटवाईवाडी व खामकरवाडी शाखेच्या पुरुष शाखा अध्यक्ष उपाध्यक्ष सचिवांच्या निवडी करून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे हेडलाईन्सची। दुहेरी पाईपलाईनच्या कामासाठी मक्तेदाराने विनापरवाना उजनी धरण क्षेत्रात केले ब्लास्टिंग, उजनी धरण व्यवस्थापनाने काम बंद करत पालिकेस धाडले पत्र। उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीचे योग्य नियोजन करा, प्रभारी जिल्हाधिकारी कोंबरे यांनी दिल्या प्रशासनाला सूचना। चालू शैक्षणिक वर्षासाठीची पाठ्यपुस्तके महापालिका प्रशासनास झाली प्राप्त, पाठ्यपुस्तके घेण्यासाठी मनपा शिक्षकांची उडाली एकच धावपळ। MBBS शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने केली गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येचे कारण मात्र गुलदस्त्यात। आणि अक्कलकोट तालुक्यात संतप्त शेतकऱ्यांनी चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवेचे काम पाडले बंद, योग्य मोबदल्यासह पूर्वकल्पना न देता काम सुरू केल्याचा केला आरोप। या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध, वृत्तवेध। नमस्कार।